करूयात। मुख्यमंत्री मातोश्रीवरून वर्षाकडे रवाना झालेत। शिवसैनिकांना घरी जाण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानाकडून मातोश्रीवर पोहोचले होते, त्यानंतर शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना धन्यवादही दिले। आता मुख्यमंत्री मातोश्रीवरून वर्षा बंगल्याकडे रवाना झाले आहेत। शिवसैनिकांना घरी जाण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून शासकीय वर्षा या निवासस्थानाकडे रवाना झालेत। शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात मातोश्री बाहेर गर्दी केली। मोठ्या प्रमाणात ठिय्या शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर दिला, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्याचं आवाहन केलंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, मुख्यमंत्र्यांनी आता वर्षाकडे जाण्यासाठी प्रस्थान केलं आहे, या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना काय सांगितलंय? उभा अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सौभाग्य त्यांच्या पती सौभाग्यवती रश्मी ठाकरे आणि परममंत्री आदित्य ठाकरे यांनी मातोश्री बाहेर आल्यानंतर तिथे जमलेल्या शिवसैनिकांना सांगितलं की आता तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आहात, आपण आता घरी जावं, खूप वेळ झालेला आहे, घरी जावं आणि शक्यतो विकास कामासंदर्भात विकासा काय कामे करतील लोकांची त्या संदर्भाचा विचार करावा। हा जो राणा कुटुंबाचा जो म्हणणं आहे की पठाण या संदर्भात याकडे दुर्लक्ष करावं अशा पद्धतीने हात जोडत सर्व शिवसैनिकांना अभिवादन केलं आणि या ठिकाणी जितके बी शिवसैनिक होते त्यांनी देखील व्यवस्थेने सांगितलं की आम्ही या ठिकाणी हलणार नाही तोपर्यंत राणा कुटुंब मुंबईत आहे। आपण जर बघितलं ज्या पद्धतीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना भेटत होते त्यामध्ये जे शिवसैनिक होते त्या मोठमोठ्या घोषणा देखील देताना पाहायला मिळालं आणि साधारणतः या शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांनी कमीत कमी 5 मिनिटं वेळ दिली आणि साधारणतः मातोश्रीच्या डाव्या उजव्या साईड कडनं सिग्नल पर्यंत शिवसैनिकांना हा जुळून भेटत होते। मुख्यमंत्री त्यांच्यासोबत सौभाग्यवती रश्मी ठाकरे देखील होते आणि सगळ्या शिवसैनिकांना आवाहन करत होते की तुम्ही आता घरी जा, पुष्कळ रात्र झाली, दिवसभरात उन्हात तुम्ही इथं उभे आहात, चिंता करू नका, विकासाचा विचार करायचा आपल्याला, विकास काम जनतेची करायची, तुम्ही आता घरी निघाव। प्रशांत, मुख्यमंत्र्यांनी यावेळी राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार आहे, त्या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का किंवा शिवसैनिकांना काही सांगितलंय का? हो, शिवसैनिकांनी सांगितलं त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, कारण की त्यांना सध्या जे येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी अशा प्रकारच्या गोष्टी घडतच राहतील, अशा पद महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं काम चालूच असणार, वेगवेगळ्या पद्धतीने स्टंट केले जाणार आहे, याकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये, आपण जनतेची सेवा करायची, जनतेची कामं करायची, त्यामुळे तुम्ही आता सर्व घरीच अशा पद्धती देखील सांगितलं। तत्पूर्वी आपण जर बघितलं असेल आणि मंत्री अनिल परब यांनी देखील प्रसारमाध्यमांना बाहेर दिली होती की उद्या जेव्हा आपण राणा दाम्पत्य हे मातोश्रीवरच्या दिशेने येईल तर त्यांना आम्ही हनुमान चालीसा पाठांतर करूनच अमरावतीला पाठवू असं देखील त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं। त्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे। सकाळी या ठिकाणी सकाळी जितके शिवसैनिक असतील इथं असणार आहेत, मात्र रात्री देखील आम्ही इथून हलणार नाही, आम्ही जागचा पारा देणार आहे। प्रशांत, मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्याचं आवाहन केलं, यावर आता शिवसैनिक काय भूमिका घेत आहेत, त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? शिवसैनिकांनी त्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आम्ही या ठिकाणून हलणार नाही, राणा दाम्पत्यावर आमचा विश्वास नाहीये, आमच्या मातोश्रीकडे कोणी येत असेल तर आम्ही या ठिकाणी जागता पारा देणार आहोत आणि रात्रभर आम्ही इथं सांगणार। त्यामुळे आपण जर बघितलं पुष्कळ शिवसैनिक हे काही शिवसैनिक परत जात आहे, मात्र त्या जागी दुसरे शिवसैनिक येथे तयार होतात, त्यामुळे या परिसरामध्ये पोलिसांसोबत शिवसैनिक देखील आपल्याला रात्रभर पाहायला मिळणार आहे। नक्कीच प्रशांत, याबाबतची प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत। तुर्तास तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद।